आवास टुडे चैनल द्वारा आयोजित आवास टुडे समिट विजन 2020 एंड बियॉन्ड यह कार्यक्रम वाशी के होटल फोर पॉइंट्स बाय शेरेटन में आयोजित किया गया, जिसमें नवी मुंबई के महापौर जयवंत सुतार मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। इस कार्यक्रम में उन्होंने पत्रकारिता की तारीफ करते हुए नवी मुंबई महापालिका के स्थापना से लेकर अब तक शहर के विकास के बारे में सभी बातों की जानकारी बताई। साथ में शहर की मुख्य समस्याएं और उनके सुलझाव के बारे में भी बातचीत की। आवास टुडे समिट विजन 2020 एंड बियॉन्ड या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले या शहराचे माझे आयुक्त विजय नाटाजी, उपायुक्त चाबूस्वार, माझे सहकारी दशरथ भगत, रविशेठ पाटील, प्रशांत पाटील, महेंद्र घरत, संतोष शेट्टी, शशिकांत बिराजदार, रमाकांत म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पाटील, आवाज टुडेवर एक विश्वास टाकणारे हितचिंतक बंधू आणि भगिनींनो, खरं पाहता जे डी यांनी एक पत्रकारिता या शहरामध्ये सर्वांना सोबत घेऊन केली, त्या कालखंडामध्ये असलेले प्रिंट पेपर असतील, अन्य शहरामध्ये ज्या काय निघाल्या गेल्या त्याच्यात जेडीने सहभाग घेऊन त्या गोष्टी पूर्ण केल्या। गेल्या 4 महिन्यापूर्वी आवाज टुडे ही संकल्पना घेऊन त्यांनी या ठिकाणी सुरू केलं आणि कुठेतरी ह्या शहरामध्ये आवाज टुडेचं विषय नागरिकांमध्ये आणखी प्रिय व्हावी या उद्देशाने या ठिकाणी हा विजन 2020 हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्याला सर्वांना माहीतच आहे का 29 गावं आणि विविध शिडकोचे नोड मिळून झालेलं हे शहर 1 जानेवारी 1992 या शहराची स्थापना झाली। 108 चौरस किलोमीटर आणि 11.5 लाख लोकसंख्या असलेलं, अशातून 1995 थेट ग्रामपंचायतीतून महानगरपालिका झालेली ही पहिली महानगरपालिका। शहराचं मध्ये नागरीकरण होत असताना अनेक समस्या त्या कालखंडामध्ये होत्या, परंतु 1995 ते 2020 एक शहराला दिशा देण्याचं काम न पेक्षा टप्प्याटप्प्यानं या शहराचा विकास वाढला गेला आणि त्या विकासाबरोबर लोकसंख्यासुद्धा या ठिकाणी वाढली गेली। लोकसंख्या वाढत असताना निश्चित स्वरूपामध्ये लोकप्रतिनिधी असतील यांना या शहराविषयी निश्चित स्वरूपामध्ये आव्हान आहेत। त्यामुळं 2020 या शहराचं निश्चित स्वरूपामध्ये एक विजन त्या ठिकाणी ठरवलेला आहे। यापूर्वी गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराच्या नागरिकांना कोणताही मालमत्ता किंवा पाणीपट्टी कर वाढ झाली नाही। 2020 ते 2025 ती दरवाढ होणार नाही अशी या ठिकाणी विजन आम्ही ह्या ठिकाणी घेतलेलं आहे। आज जरी 2011 जनगणना असली आणि त्याच्यामध्ये 11 लाख जरी लोकसंख्या, परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी 15 लाख लोकसंख्या झालेली आहे। ज्या पद्धतीनं शहराला पाण्याची कमतरता नको
म्हणून मोरबे धरण 450 ML जरी घेतलं तरी होणारं रिकन्स्ट्रक्शन, भविष्यात होणारी लोकसंख्या यासाठी या शहराला पाणी कमी पडू नये आणि म्हणून भविष्यामध्ये त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये टाटा पॉवर हायड्रोचं पाणी त्या ठिकाणी थेट भोकरपाडा जलकुंभला फिल्टरायझेशन प्लांटला देऊन मोरबेचं पाणी बंद करून त्या अनुषंगानं नवी मुंबई क्षेत्राला पाणी देण्याची 2 महिने भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे. शहरामध्ये आज निश्चित स्वरूपामध्ये पार्किंग समस्या आहेच, असलेल्या पार्किंगवर सुद्धा शिडकोच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्या ठिकाणी संकुलनं बांधायचा संकल्प केलेला आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्येही हे ठिकाणी पार्किंगची जटिल समस्या होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी स्मार्ट पार्किंग पॉलिसी करून त्याचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत. गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराचा शिडकोने विकास आराखडा केला तरी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास आराखडा हे 2020 पूर्णत्वास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. भविष्यात येणारं वाहनतळ, JNPT बंदर लक्षात ठेवून या शहरामध्ये वाहतूकमुक्त शहर व्हायला पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी स्मार्ट मोबिलिटी प्लॅन हा तयार केलेला आहे ना, भविष्यात त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. मगाशी चाबूकसार यांनी सांगितलेलं की शिडकोकडनं जे उर्वरित भूखंड प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना त्या ठिकाणी त्या भूखंडावर विविध सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. वाशी स्टेशनपासून ते पाम बीच मार्ग थेट ऐरोलीपर्यंत जो अर्धवट रस्ता आहे तो पूर्णत्वास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहणार आहे. वंडरपासच्या बाजूला असलेली मोकळी जागा या शहराचं एक वंडर पार्क, एक नावाजलेलं पार्क म्हणून विकसित केलं आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला सायन्स पार्क निर्माण करण्याचं नियोजित केलेलं आहे. 109 चौरस किलोमीटरच्या महापालिका क्षेत्रामध्ये 225 उद्यानं आणि सुशोभित जागा आहेत. त्यापैकी काही उद्यानांची विशिष्ट संकल्पना घेऊन विकास करण्याचे नियोजन, थीम पार्क करण्याचं नियोजन या ठिकाणी येत्या 2020 झालेलं आहे. अनेक शहरामध्ये या ठिकाणी महिलांचे बचत गट निर्माण झाले परंतु बचत गटांनी तयार केलेला माल विक्रीला त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही. 2020 ह्या कालखंडामध्ये महिलांना बचत गटाच्या मालाला विक्री करण्यासाठी नोडवाईज त्या ठिकाणी जागा निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील. या शहरामध्ये युवक वर्ग जास्त आहेत, यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि म्हणून भविष्यामध्ये लहान मुलांच्या माध्यमातून एक संस्कार त्या ठिकाणी घडले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून या ठिकाणी बालभवनाची निर्मिती करण्याचा 2020 प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरुंगला केंद्र देणारी नवी मुंबई शहराची एक पहिली महानगरपालिका ही आहे आणि यापुढं वृद्धांनासुद्धा आधार देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करणार आहे आणि म्हणून त्यासाठी वृद्धाश्रमसुद्धा निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. या शहरामध्ये असलेले दिव्यांग
यांनासुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी ह्या शहरामध्ये स्वतःच्या पायावर उभी राहावी या उद्देशानं या ठिकाणी ETC केंद्र सुरू केलं. ETC केंद्र सुरू करत असताना अनेक दिव्यांग हे वेटिंगवर आहेत आणि भविष्य कालखंडामध्ये या 2020 दोन उपकेंद्र त्या ठिकाणी सुरू करण्याचा मनोदय ह्या ठिकाणी करणार आहोत. शाळा विजन घेतल्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकाच्या मुलाला एक चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. अन्य महानगरपालिकांमध्ये पटसंख्या घटत असताना नवी मुंबई महापालिका शहरामध्ये ही पटसंख्या वाढत आहे आणि म्हणून निर्णय घेतलेला आहे की दोन CBSE शाळा या ठिकाणी सुरू करून त्या ठिकाणी पुढचे वर्गसुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्याचा संकल्प, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा नियोजन ह्या ठिकाणी ह्या शहरामध्ये केलेलं आहे. हे स्वच्छ शहर होत असताना मगाशी त्या ठिकाणी सामाईमध्ये या शहराचा 3रा क्रमांक लागलेला आहे. या शहराला 1 नंबरचं नेण्याच्या दृष्टिकोनातून या शहरातले पाणी तुंबणार नाही. हे शहर पावसाळ्यामध्ये अन्य शहरांप्रमाणे पाणी थांबणार नाही या दृष्टिकोनातून शहरामधलं नालाविजन हाती घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहेत. त्याचबरोबर जे पावसाळी पाणी साठवण्यासाठी जे होल्डिंग पॉईंट तयार केलेले आहेत त्या होल्डिंग पॉईंटमधली जी पाणफुटी आहेत ती काढून ते चांगल्या सुस्थितीमध्ये करण्याचा मनोदय या 2020 आहे. या शहरामध्ये चांगले खेळाडू निर्माण व्हावे, क्रीडाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं विविध भागामध्ये विविध खेळासाठी मैदानं त्या ठिकाणी विकसित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला आणि सांड पाणी व्यवस्थापनाला अधिक अद्ययावत बनवण्यासाठी नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शोध त्या ठिकाणी 2020 आम्ही घेणार आहोत. मगाशी पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी शहराच्या सुरक्षेच्या माध्यमातून आणि हे शहर सुरक्षितसुद्धा असायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली असून शहरामध्ये 650 CC कॅमेरे लावण्याचा या ठिकाणी 2020 मनोदय त्या ठिकाणी केलेला आहे. या शहरामधलं असलेलं सांडपाणी टर्शरी ट्रीटमेंट प्लांटद्वारे विशेष प्रक्रिया करून प्रक्रियाकृत पाणी उद्योग समाला वापरण्यासाठी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या 2020 राहणार आहे. आज जरी मोरवे धरणाचं पाणी 450 ML त्या ठिकाणी मिळत असताना या कालखंडामध्ये असलेलं प्रशासन, त्या कालखंडामध्ये असलेले लोकप्रतिनिधी या शहरासाठी त्या ठिकाणी नियोजन केलं आणि पाण्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी धरणाच्या बाजूला अनेक एकर मोकळी जागा त्या ठिकाणी असून भविष्यात त्या ठिकाणी आकर्षक अशा पद्धतीचं करमणूक केंद्र म्हणजे अम्युजमेंट पार्क विकासाचं नियोजन करण्याची भूमिका ह्या 2020 केलेली आहे. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी 1995 त्या 20 नियोजन केलेले प्रकल्प निश्चित स्वरूपामध्ये मग पत्रकार असतील, लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील यांनी केलेल्या सहकार्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हे शहर 1 नंबरला आणण्याचा प्रयत्न
निश्चित स्वरूपामध्ये राहील अशा पद्धतीची भूमिका या शहरासाठी घेतलेली आहे. मी या ठिकाणी जेडी साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना जेडी साहेब आपल्या पहिल्या अक्षरामध्ये जे आहे आणि सध्या जे पहिला अक्षर असतं ती गोष्ट फॉर्ममध्ये होते आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपली ही जी वाहिनी टुडे 4 महिन्याची केलेली आहे भविष्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये जी आपण एक चिकाटी या पत्रकारतेमध्ये आहे ती निश्चित स्वरूपामध्ये पुढं जाईल. मी आपल्या ह्या वृत्तवाहिनीला नव्या मुंबईच्या जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.